तापी नदीला पूर आल्यामुळे धुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. शहरात पाणीपुरवठा 2 दिवस उशिरानं होणार आहे. पुरामुळे जलशुद्धीकरण केंद्रात 10% गाळ जमा झालाय. पाणी शुद्धीकरणाला 3 तासांऐवजी 6 तास लागत असल्यानं शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. पावसाळा सुरू होऊनही जळगावच्या बोदवडमधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय. ऐन पावसाळ्यात तब्बल 25 दिवसानंतर नागरिकांना पाणी येतंय, मात्र यात घाण आणि बारीक जंत आढळल्यानं हे पाणी वापरायचं कसं असा प्रश्न नागरिकांना पडलाय. या प्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेला इमारतच नसल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयातच शाळा भरवली. डव्हा गावच्या या शाळेत इयत्ता 1 ते 7 वी पर्यंतचे तब्बल 300 विद्यार्थी शिक्षण घेतात. वर्षभरापूर्वी शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं पाडण्यात आली. त्यानंतर अद्याप शाळा इमारतीचं बांधकाम झालेलं नाही. धुळे शहरात वाहतुकीसाठी अडसर ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या फेरीवाल्यांमुळे मुख्य बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी व्हायची. नागरिकांच्या तक्रारी होमिओपॅथी आरोग्य संजीवनी नंतर अखेर पोलिसांनी कारवाई केली. मणिपूर अत्याचार प्रकरणी केंद्र सरकार हस्तक्षेप करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं केलाय. केंद्र सरकारच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय. राज्यात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मौन निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ट्विटरद्वारे दिली. विकासाचा ध्यास म्हणजे